नमस्कार, आपण पाहताय कोकणशाही चॅनल, कोकणच्या समृद्धीचं. मी चिन्मय गोगळे. कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत. देवगड तालुक्यातील चाफेड या गावात गवारण्यांचा मुक्त वावर सुरू आहे. शेतात घुसून त्यांनी अनेक शेतकऱ्यांचं नुकसान केलंय, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेत. पेडलेमाडाची पानं तोडल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. कुणकेरी जंगलात दुचाकीसह ताब्यात घेतलं असून तिघांनाही 2 दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे. कंटेनरचा टायर फुटल्यानं भरधाव वेगात असलेला कंटेनर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन निमळे येथे अपघात झालाय. यात कोल्हापूर येथील चालक जखमी झालाय, तर रिक्षा चालक बालबाल बचावलाय. गणेश जयंतीनिमित्त काल वेंगुर्ले येथील संजय हुले या कलाकारानं झुलत्या पुलानजीक क्रेडीच्या द्विभुज गणपतीचं वाळूशिल्प साकारलं. हे वाळूशिल्प पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. काल अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला. अशोक चव्हाण जर राज्यसभेवर गेल्यास नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाईल अशी चर्चा आहे. आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.